मालिकेचे क्षणचित्र टिपणार आहेत माझ्याबरोबर माझे साथी कॉमेंटेटर अमित पाटील. ओल टू माईक अमित पाटील. धन्यवाद दशरथ येळकर सर. आयुष्य खूप लहान आहे, आयुष्य खूप लहान आहे पण खूप छान आहे, कारण या शिवछत्री महाराज शिवछत्रपती महाराजांच्या मायभूमीत जन्म घेतला याचा मला अभिमान आहे. नक्कीच या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून या दुसऱ्या सत्राकडे नक्कीच घोडवली संघ या ठिकाणी जिंकल्याबद्दल अजय पिंगळे यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव झालाय. नक्कीच आता मात्र शिवा आपण पाहिला खऱ्या अर्थाने सुंदर फलंदाजी सुरू आहे. निवृत्ती धन्यवाद डिझे. पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी चौकाराने खातं ओपन केलं गेलं, चौकाराने या ठिकाणी स्वागत केलं गेलं गोलंदाज प्रकाश या गोलंदाजाचं. नक्कीच निवृत्ती पाटील फलंदाज ज्या फलंदाजाने चौकाराने स्वागत केलंय, स्ट्राईकला उभा आहे, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय फलंदाज प्रथमेश फलंदाजीसाठी आलाय. दुसरा सत्र आता मात्र सुंदर प्रहार केलाय निवृत्ती पाटील ऑन अ फ्रायर. चेंडू जातोय वन बाउंस सी मारेच्या बाहेर चौकार. धन्यवाद डिझे. मगाशी आपण मुलाखत पाहिली होती अमोल सरांनी घेतली होती ती म्हणजे आमच्या निवृत्ती पाटील सरांची, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की निवृत्ती पाटील ज्या टायमाला खेळ करायचे तेव्हा जर यूट्यूब असतं तर त्यांचं नाव नक्कीच उस्मान पटेल यांच्याबरोबर घेतलं गेलं असतं. परंतु मी नेहमी सांगतो फॉर्म इज अ टेम्पररी बट अ क्लास इज अ परमनंट, आणि तो क्लास या ठिकाणी नक्कीच दाखवत आहेत ते म्हणजे आमचे निवृत्ती पाटील सर. खऱ्या अर्थाने बॅक टू बॅक दोन चौकार लगावलेत आपल्या बॅट मधून. यानंतर निवृत्ती पाटील ऑन फायर, चेंडू जातोय वाईड इज डीप मिड विकेट रिजन मध्ये लॉंग लॉंग वे षटकार. निश्चितच मैदान जरी तुमचं असलं तरी धिंगाणा हा आमचाच असणार. या तीन चेंडूचा सामना निवृत्ती पाटील याने केलाय आणि या धिंगाण्याच्या सहाय्याने 14 धावा खात्यावर जोडल्यात. नक्कीच आपण पाहिलं या षटकाराच्या सहाय्याने बॅक टू बॅक दोन चौकार आले, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलाय. सुरुवात जर पाहिला तर मात्र रामवाडीचा राजा संघाच्या बाजूने चांगली झाली आहे, परंतु जर विचार केला विरुद्ध संघ जो रामवाडी राजाच्या संघाच्या विरुद्ध खेळतोय बळवली संघ यांच्या दृष्टीने मात्र ही सुरुवात खराब झाली, कारण तीन चेंडूंमध्ये 14 धावा तब्बल धावपळकावर आल्यात. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सुंदर फलंदाजी तर प्रदर्शन, प्रेक्षकांची मन जिंकणारं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. आता मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ओला जर आपण पाहिलं खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने, मनगटाच्या ताकदीचा वापर केला होता, टप्प पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू समजला नाही या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि या निर्धाव चेंडूनंतर धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 14. या धावसंख्येवर गोलंदाज प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. आता मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूची उंची जास्त लांबी कमी, सुंदर जेल पकडला जातोय डीप शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज जा निवृत्ती पाटील च्या पारीचा होतोय अंत. नसते सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्मच समजला नसता, खरा हिंदू धर्मच समजला नसता. वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे निवृत्ती पाटील मात्र बाद होतात वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या सुद्धा नेऊन ठेवली ती म्हणजे 14 या धावसंख्येवर ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु मैदानावर राहणं सुद्धा तेवढंच आवश्यक होतं, कारण मित्रांनो 4 षटकांचा सामना आहे. पहिला षटक आताची प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं जिथे 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 14 धावा धावपळकावर लागल्यात. गोलंदाज प्रथमेश प्रकाश ना प्रकाश गोलंदाज गोलंदाजी करतोय आपण पाहताय. सुरुवात खराब झाली होती मात्र शेवट या ठिकाणी चांगल्या
दिशेने चाललेला पाहायला मिळतो या षटकाचा। आता मात्र हलक्या हाताने कट केली आहे, आपण पाहिलं बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ शॉर्ट लॉंग लेग रिजन मध्ये, चेंडू अडवला जातोय शॉर्ट फाईन लेगला, त्या ठिकाणी उचल होते फेकी होते, एक धाव मात्र या दरम्यान मिळते, एका धावेने खाता उघडतोय प्रथमेश आपला वैयक्तिक संघाची धावसंख्या नेऊन ठेवतो ती म्हणजे 15 या धावसंख्येवर। खऱ्या अर्थाने नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच सांगू इच्छितो, जे नवीन प्रेक्षक युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत किंवा जे नवीन प्रेक्षक मैदानावर हा सामना पाहत आहेत, आपण हा सामना जो सुरू आहे हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना नक्कीच सॉरी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहताय मित्रांनो, जो सामना रंगतोय बलवली विरुद्ध रामवाडीचा राजा या दोन संघादरम्यान। प्रथम बलवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे रामवाडीचा राजा या संघाला, आणि रामवाडीचा राजा संघाने प्रथम फलंदाजी करताना आपण पाहताय 15 धावा धावफळकावर लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात। खऱ्या अर्थाने जो विकेट महत्वाचा होता तो विकेट मात्र घेण्यामध्ये यश आलं प्रकाश या गोलंदाजाला, आपण पाहिलं षटक थोडस महागडं ठरलं कारण 15 धावा या धावफलकावर आल्यात। आता मात्र एक ओव्हर झाली आहे म्हणजे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन या ठिकाणी संपणार आहे, 30 या सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर लावण्याची मुभा मात्र या ठिकाणी आता मात्र गोलंदाजाला असणार आहे। गोलंदाज गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज मंगेश, स्ट्राईकला फलंदाज असणार आहे प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकला रुपेश हिंद्रे। हा चेंडू आपण पाहिलं खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने, गुडलांना टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आतल्या साईडला वळण घेताना पाहायला मिळाला, चेंडू आणि बॅटची मुलाखत झाली नाही, इथं निर्धाव चेंडू ची सांगता केली जाते म्हणजे 15 धावा धावपळकावर स्थिरवल्या जाणार गोलंदाज या ठिकाणी। खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मंगेश, पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला, थोडस अंगाचा वेध घेताना या चेंडूकडे आपण पाहिलं, नक्कीच रनआउट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु या ठिकाणी पंचांनी ती दात फेटाळली कारण खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलाय। दोन चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यश आलंय खऱ्या अर्थाने गोलंदाज मंगेश या गोलंदाजाला, जिथे 15 धावांवर धावसंख्या स्थिरावली गेली आहे। मंगेश पुन्हा एकदा पेन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज, आपण जर पाहिलं स्टाईल सुंदर या गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची, आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही, या दरम्यान एक धाव मात्र मिळाली जाते, या एका धावेने धावफलक हलतंय, धावफळकावर धावा लागतात ते म्हणजे 16 धावा धावफळकावर लागतायत। स्ट्राईकला आपल्याला तर मात्र नवीन फलंदाज रुपेश हा फलंदाज पाहायला मिळतोय, कशा पद्धतीची फलंदाजी होणार कारण रामवाडीचा राजा संघाला आपलं आव्हान जर या सामन्यांमध्ये टिकवायचं असेल कमीत कमी 45 ते 40 धावा बनवाव्या लागणार या 4 षटकांमध्ये, परंतु त्या धावा येणं गरजेचं आहे, खऱ्या तर धावा कशाही येवत त्या येणं गरजेचं आहे। नक्कीच हा चेंडू जातोय उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, पंच सांगतायत जमिनीला हात करून हा चेंडू वाईड आहे, हा चेंडू सोयर आहे, नक्कीच ज्या धावा गरजेच्या आहेत त्या म्हणजे रामवाडी राजा संघासाठी जर हा सामना जिंकायचा असेल एका धावेने धावफलक हलतंय, धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे नागले सर आमचे सांगतात 17 धावा। जर आपण पाहिलं या क्रिकेटमध्ये एका एका धावेला खूप किंमत असते, एका एका धावेने सामने जिंकताना आणि हरताना आम्ही पाहिलेत, आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूला वळण घेतोय, नक्कीच वाईडची अपील केली जाते परंतु ते दात फेटाळत आहेत पंच राजा, खूप हुशार पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने या 4 दिवसांचा विचार केला तर 4 दिवसात मात्र पंचांची कामगिरी देखण्याजोगी ठरली आहे कारण एकाही निर्णय पंचांकडून आपल्याला चुकीचा पाहायला मिळाला नाही किंवा कुठल्याही खेळाडूने त्याच्यावर आक्षेप घेतला नाही, खेळाडू वृत्ती दाखवली त्याबद्दल सर्व खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी आभार। या ठिकाणी मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता, जेल होऊ शकला असता, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, चेंडू डीप मिड विकेट रिजनला अडवला जातोय, फेकी केली जाते, तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात, या 2 धावेने धावपळक हलतंय, धावपळकावर धावा पाहायला मिळत आहेत 19 धावा धावपळकावर लागल्या। दुसरा षटक प्रगतीपथावर आहे मंगेश या गोलंदाजाचा, आता मात्र मंगेश या गोलंदाजाचा विचार केला गेला तर एकेरी दुहेरी धावमध्ये बांधून ठेवण्यामध्ये यश आलाय, षटक समाप्तीचा इशारा पंचांचा येऊन पोहोचला, लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे म्हणजे 20 धावा धावपळकावर लागल्यात, 10 धावांच्या सरासरीने आपण पाहिलं तर हा रामवाडीचा राजा संघ
पुढे सरकतोय खऱ्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र अक्षरश बांधून ठेवलं, जखडून ठेवलं, टिचून मारा तिखट मारा केला गोलंदाज. मग गाईस या गोलंदाजाने अक्षरशः पायामध्ये बेड्या घालून ठेवल्या होत्या फलंदाजांच्या. पाचच धावा खर्च केल्या, एकही चौकार मारू दिला नाही, एकही षटकार मारू दिला नाही, म्हणजे 20 धावांवर येऊन पोचलाय तो म्हणजे हा रामवाडीचा राजा संघ. डीजे मास्टर ती तुटायची नाही. डेडिकेट फॉर मैत्री ग्रुप, डेडिकेट फॉर मैत्री चषक 2019. क्यों मुश्किलों में साथ देते हैं दोस्त, क्यों गम को बांट लेते हैं दोस्त, ना रिश्ता खून का ना रिवाज से बंधा, फिर भी जिंदगी भर साथ देते हैं दोस्त. डेडिकेट फॉर मैत्री ग्रुप. चलतोय मैदानाकडे. विकेटचं पतन होतोय, दुसऱ्या विकेटचं पतन होतोय रामवाडीच्या राजा संघाच्या. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली ती 20. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या दोन षटकामध्ये धावा होत्या 15. दुसरं षटक टाकलं गोलंदाज मंगेशने. सटीक लाईन एंड लेनने दिशे लाईन एंडची त्या दिशेने गोलंदाजी केली मंगेशने. पूर्णतः जखडून ठेवलं फलंदाजाला, कुठल्याही प्रकारचं रूम दिलं नाही आणि फक्त 5 धावा दिल्या. आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महत्त्वपूर्ण विकेट, फुलटा चेंडू. त्या चेंडूचा समाचार मात्र या ठिकाणी घेत नाही फलंदाज. चेंडू जातोय यशरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आमच्या स्कोरबोर्डवर स्थिरावली ती 20 या आकड्यावर. माफक 5 धावा दिल्या, मॅच 5 रन खर्च किए मंगेशने. आता मात्र लगातार दोन चेंडू डॉट टाकतोय तो मंगेश. मितेश लेग स्टंपर असला चेंडू, पंच त्याला वाईट, पंच सही करार करतायत. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकतोय तो मितेश. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. निश्चितच चेंडू जर या ठिकाणी दृष्टी जमवली, चेंडूवर जाणं गरजेचं आहे. चेंडू आपल्यापर्यंत पोहोचणार नाही तर आपण चेंडूवर जाणं गरजेचं आहे. दरम्यान गोलंदाज आपली बॉलिंग मार्क या ठिकाणी चुकवतोय. बलवली संघाबरोबर खेळताना 40 ते 45 धावा निश्चितच कराव्या लागणार रामवाडी राजा या संघाला. 4 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या ती कन्सिस्टन्सी मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये रामवाडी राजाचे फलंदाज राखू शकले नाहीत, कारण एक महत्त्वपूर्ण विकेट दोन मैदानात जात आहेत निवृत्ती आणि रुपेश या दोघांकरवी. आणि फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या नादात लगातार 4th चेंडू डॉट 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 डॉट. खतरा होतो या ठिकाणी रामवाडीच्या राजा संघाला. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. चेंडू कशा पद्धतीने टाकतोय
प्रथमेशला पूर्णतः जकडून ठेवले, कुठल्याही प्रकारचं खेळण्यासाठी वाव देत नाही. नाकी लेग साईडला ऑफ साईडला देखील आहेत, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळत नाही फलंदाजांकडून. रामोडीच्या राजा निवृत्त पाटील याच्या बॅटेतून निघालेले पहिल्या 3 चेंडूवर 14 धावांव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची मोठी कामगिरी या ठिकाणी फलंदाज करू शकले नाहीत. पहिल्या 3 चेंडूवर 14 धावा आल्या आहेत आणि आता मात्र तिसरं षटक सुरू आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज सुरक्षित होते, परंतु लगातार 5वा चेंडू डॉट. मितेश इज ऑन मिडन ओव्हर. मिडन ओव्हर जर मितेशने टाकली तर या टुर्नामेंटमधील पहिली मिडन ओव्हर या ठिकाणी होऊ शकते. परंतु पाहूया या ठिकाणी उंचावड्याला झेल, पाहूया झेल होतोय का. आणि मिडन विकेट, व्हॉट अ क्लेवर बॉलिंग बाय मितेश. डीजे मास्टर के लिए मौका. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं खऱ्या अर्थाने या मैत्री चषक 2019 ची पहिली मेडन ओव्हर फेकली गेली, ती त्यामध्ये सुद्धा एक विकेट मिळवला गोलंदाज रुपेश मितेश या गोलंदाजाने. नक्कीच मी नेहमी म्हणतो चमत्कारालाच नमस्कार केला जातो आणि तो चमत्कार या ठिकाणी करून दाखवला मितेश या गोलंदाजाने. नक्कीच मैत्री चषक 2019 माध्यमातून खऱ्या अर्थाने आपलं नाव या ठिकाणी सोनेरी अक्षरानं लिहिलं जाणार यामध्ये कोणतीही शंका नाहीये. निश्चितच या मिडन विकेट साठी जी आर याच्याकडून 2 विकेट या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि मिडन ओव्हर टाकलेली आहे. जी आर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय, ते मॅच संपल्यानंतर घेऊन जावं. माचीस तो फालतू बदनाम आहे. यहां तो आग आपने गेंदबाजी के तौर पर मितेश ने लगाई. धावसंख्या स्कोरबोर्डवर स्थिरावली ती 20 या आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा होत्या आणि नंतरच्या 15 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्या आहेत. म्हणजे 6 दरम्यान शेवटचा अंतिम षटक, चेंडू पुढे येऊन सरसावून खेळून काढलाय चेंडू. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाते. निश्चितच 4 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय तो क्षेत्ररक्षक. सुंदर चेंडू होता, पुढे येऊन सरसावून स्टेप आउट होऊन खेळला होता. मोठ्या फटक्याचा या ठिकाणी चेंडू होता, परंतु हार्डलक 4 धावा निश्चितच या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी वाचवल्यात. दरम्यान दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव दरम्यान धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 23-3 अंतिम षटक आहे. नंतर 30-35 धावा या ठिकाणी टार्गेट ठेवणं गरजेचं असणार आहे रामवाडी संघच्या राजाच्या संघाला. आणि सुंदर झेल पकडला जातोय, आणखी एका विकेटचं पतन होतोय. मैत्री ग्रुप यांच्या वतीने चालू असलेली ही स्पर्धा मैत्री चषक 2019 पहिला दिवस पेण विरुद्ध पाबळ या विभागामारा दरम्यान झाला. त्यामध्ये वरसई संघ हा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर दुसरा दिवस पुन्हा एकदा पेण पूर्व विभाग आणि खालापूर विभाग या दरम्यान झाला आणि खानाव संघाने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. आणि या दोन संघादरम्यान झालेल्या मॅचमध्ये
वर्सी संघाने महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय, फायनलमध्ये प्रवेश केलाय. आणि आज कोण या आठ संघांमधून आणि कालचा एक संघ यामधून फायनलमध्ये प्रवेश करते पाहूया. दरम्यान खाली राहिलेला चेंडू मारण्याचा इरादा होता, मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही, चेंडू स्थिरावतोय तो राष्ट्रीय रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते, एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाते. धावसंख्या होती ती 4-24. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता संघाला सुस्थितीत एक फायटिंग टार्गेट या ठिकाणी निर्माण करायचं असेल रामवाडीच्या राजा संघाला, तर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. दरम्यान पुढील चेंडू आणि या ठिकाणी फसवा चेंडू, स्लोअर डिलिव्हरी, सेफ शॉट, एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्यासही फलंदाजाला रोखू शकत नाही, तितका अवधी आहे. दोन धावा संघाच्या खात्यात जोडल्या जात आहेत. धावसंख्या होती ती 4-26. अर्थात बिनबाद 14 अशी स्थिती होती आणि 4-26 वर येऊन ठेपली होती अंतिम षटकामध्ये. ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू, पंच त्याला वाईट करार देत आहेत. एक अवंतर धाव संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या होती ती 27. चार षटकाचे सामने आहेत, चार षटकामध्ये या 40 ते 45 धावा करणं अपेक्षित होतं, परंतु एक चांगली गोलंदाजाची धार पलवली संघाकडून पाहायला मिळाली. बॅक टू बॅक दोन वाईड ॲक्शन रिप्ले, चेंडू टाकतोय गोलंदाज. एक धाव या ठिकाणी अवंतर देते, लगातार दोन अवंतर धावा, अवंतर स्वरूपात धावा बहाल करतोय तो या ठिकाणी गोलंदाज रुपेशाला. धावसंख्येत 2 ची भर पडते. धावसंख्या होते ती 28. सुंदर क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, परंतु जी फलंदाजीची अपेक्षा होती रामवाडीच्या संघाकडून, त्या फलंदाजी मात्र या ठिकाणी खरे उतरत नाहीत रामवाडीच्या राजा संघ. दरम्यान क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रेषेला. एक दोन धावा पूर्ण होत आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत नाही. दोनच धावा, धावसंख्येत 2 ची भर पडते. धावसंख्या होती ती 30 आणि जिंकण्यासाठी 31 धावांचं टार्गेट ठेवलंय ते रामोडीच्या राजा संघाने. अर्थातच मितेश याने टाकलेली उत्कृष्ट गोलंदाजी, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या आणि मिडन ओव्हर टाकली, म्हणजे कुठेतरी या षटकातच रामवाडीचा राजा संघ हा बॅकफुटला गेला. त्या अगोदरचं षटक मंगेश याने टाकलं, त्या षटकामध्ये देखील त्याने सुंदर गोलंदाजी करून फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि पूर्णपणे आता या ठिकाणी फलंदाजी जखडून ठेवली रामवाडीच्या राजा संघाची. जी अपेक्षा होती रामवाडीच्या राजसंघाकडून फलंदाजीसाठी, ती अपेक्षा मात्र या ठिकाणी खरे उतरले नाहीत. परंतु या ठिकाणी धावा तशा म्हणाव्यात एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, 30 धावा जमवल्यात रामवाडीच्या राजसंघाने. चांगली गोलंदाजाची मदार आहे, चांगली गोलंदाजांची भिस्त आहे रामवाडीच्या राजा संघांमध्ये आणि एक सटिंग लाईन अँड लेनने गोलंदाजी केली रामवाडीच्या संघाने. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या 12 ते 15 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दिल्या, तर पुढील 2 षटकामध्ये निश्चितच दडपण येऊ शकतं. तर कशा पद्धतीची ही पॉवर प्लेच्या षटकाची गोलंदाजी होते, अर्थात या सामन्यामध्ये कोण कमबॅक करतोय या ठिकाणी. पहिल्या इनिंगमध्ये तर पारड जड आहे ते बलवली संघाचं. या मितेश निश्चितच ते पारड जड ठरवतोय तो गोलंदाज मितेश. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आणि आपल्या संघाच्या दृष्टीने एक चांगली कामगिरी या ठिकाणी मितेशची पाहायला मिळते. फलंदाजीच्या बाजूने कशा पद्धतीने फलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी कशा पद्धतीने या ठिकाणी रामवाडीचा राजा संघ करतोय याचं धावतं विश्लेषण मी अमित पाटील याला विनंती करतो. ओ टू माईक अमित. धन्यवाद दशरथ सर. आपण पाहिलं खऱ्या अर्थाने युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांना धन्यवाद देऊया. सामना सुरू आहे मित्रांनो, रामवाडीचा राजा विरुद्ध बलवली. बलवली संघाने प्रथम गोलंदाजी करताना 30 धावांवर रोखलंय, थांबवलंय ते म्हणजे रामवाडीचा राजा या संघाला. जिथे मला तर निवृत्ती पाटील यांची विकेट पडली तिथे पूर्णपणे बॅकफुटला येऊन ठेपला तो म्हणजे रामवाडीचा राजा हा संघ. 31 धावांचं आव्हान एक माफक आव्हान म्हणू शकतो, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. खऱ्या अर्थाने जीत उसी की होती है, जीत उसी की होती है जिसके हौसले बुलंद होते हैं. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नक्कीच या ठिकाणी हौसले जर बुलंद असतील तर आपण हा सामना नक्की जिंकू शकतो, कारण खुद को अगर हीरा समजते हो
तो दिन में चमको रात में तो तारे भी चमकते हैं। खऱ्या अर्थाने जर हिरा व्हायचा असेल, एखादा हिरा या संघातून सुद्धा जन्मायला हवा, जर मितेश सारखा हिरा या संघातून सुद्धा निघाला। तुषार मात्रेची गोलंदाजी आपण पाहिली आहे, मगाशी दोन षटकामध्ये फक्त चारच धावा दिल्या होत्या, चार गडी बाद केले होते, तो तुषार मात्र या ठिकाणी जर व्यवस्थित गोलंदाजी केली तर मात्र आज सामना प्रेक्षणीय होऊ शकतो। कारण मी नेहमी म्हणतो लो स्कोरिंग सामने जेवढे असतात तेवढे लो स्कोरिंग सामने मात्र प्रेक्षणीय पाहायला मिळतात। तिथे गरज असणार आहे 24 चेंडू 31 धावांची। खऱ्या अर्थाने पंचांना सुद्धा विनंती असणार आहे, वेळ खूप कमी आहे कारण आपल्याला दोन सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत। तर खऱ्या अर्थाने पंचांना विनंती करतो की आपण सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे। बलवली संघाला विनंती करतोय, त्या ठिकाणी आपले फलंदाज झालेत, नक्कीच या ठिकाणी फलंदाज पोहोचले गेलेत, स्ट्राईकला फलंदाज असणार आहे। स्ट्राईकला फलंदाज असणार आहे बलवली संघाकडून प्रदीप, नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहे आमिर। गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर तुषार म्हात्रे। आपण पाहाल तुषार म्हात्रे ज्याने मगाशी 12 चेंडूंचा खेळ केला होता, 12 चेंडू आपल्या भात्यातून फेकले होते, चार धावा दिल्या होत्या आणि चार गडी बाद करण्यामध्ये यश आला होता, मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा या गोलंदाजाला मिळाला होता। तोच गोलंदाज या ठिकाणी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी। स्ट्राईकला फलंदाज खऱ्या अर्थाने प्रदीप कशा पद्धतीची फलंदाजी करणार, 31 धावांचं माफक आव्हान, बॅटची कडा घेऊन धावबाद होण्याची शक्यता, डायरेक्ट हिट गोटी नेम जर झाला असता तर मात्र धोका संभवू शकला असता, ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकला असता, मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण होते, एका धावेने श्री गणेश केला जातोय, आपल्या संघाचं खातं उघडलं जातंय या एक धाव या ठिकाणी धावफलकावर लागली जाते। खऱ्या अर्थाने आजचा चतुर्थीचा दिवस आहे, नक्कीच गणपती बाप्पा आपण पाहतो वर्षातनं एकदा नक्कीच आपल्या घरी भेट देतात, त्यांचा दिवस म्हणून ओळखला जातो हा चतुर्थीचा दिवस, त्यांच्या नावाने बरेच उपवास सुद्धा पाहायला मिळतात। आता मात्र हा चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या आला आहे, जिथे या चेंडूवर जाणं गरजेचं होतं, नक्कीच आपण नेहमी ऐकता थांबला तो संपला काळ मागे लागला, खऱ्या अर्थाने या चेंडूवर जाणं गरजेचं होतं, या चेंडूला पकडणं गरजेचं होतं, झेल घेणं गरजेचं होतं, तिथे मात्र हा वाट पाहत राहिला क्षेत्ररक्षक आणि मात्र चेंडू गेला वन बाऊस सीमारेषेबाहेर चौकार। धन्यवाद डीजे, या ठिकाणी साईबाबांचे गाणं सुद्धा वाजवलं, बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये, विकेट रक्षक आपण पाहिलं, विकेट किपर आपण पाहिलं, झेल घेण्यासाठी प्रयत्नांची कराकष्टा केली होती निवृत्ती पाटील यांनी, मात्र झेल काही होऊ शकला नाही। हा चेंडू मात्र या ठिकाणी खाली पडतोय, एक धाव नक्कीच घेतली जाते, या एका धावेने धावफलक हलतंय, धावफलकावर धावा पाहायला मिळतात, सहा धावा धावफलकावर लागल्या, जिथे 31 धावांची गरज आहे, अजूनही 25 धावा बनवाव्या लागतील आपण पाहताय। नक्कीच मैत्री चषक 2019 खऱ्या अर्थाने 18 स्टेशनचे 18 या ठिकाणी प्लेयर आपण म्हणू शकतोय, 18 ठिकाणचे 18 सदस्य घेऊन या ठिकाणी नक्कीच हे सुंदर सामने आपल्याला पाहायला मिळतात। हा चेंडू मात्र या ठिकाणी अडवला जातोय, जिथे चार धावा होऊ शकले असत्या तिथे मात्र तीन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत, नक्कीच एक धाव या ठिकाणी वाचवली जाते, ती म्हणजे या क्षेत्रकाच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते, परंतु तीन धावाने धावपळक हलत आहे आणि धावपळकावर धावा लागतायत, 9 धावा बिनबाद 9 धावा धावपळकावर लागलायत। स्ट्राईकला मात्र आता असलेला फलंदाज आमिर कशा पद्धतीची फलंदाजी करणार, आपल्या बॅटने पॉईंटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, कोणत्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळाला नाही, या कारणाने चेंडू जर पाहिला तर निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे गोलंदाज तुषार मात्रे या गोलंदाजाला। धावसंख्या मात्र स्थिरावते ती 9 या धावसंख्येवर, मगाच्या दोन षटकांचा विचार केला तर हे षटक थोडस महागड ठरताना दिसत आहे। आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय विकेट किपर निवृत्ती पाटील यांच्या हातामध्ये, पहिला हादरा, पहिला मोठा हादरा मिळतोय तो म्हणजे आमिरच्या स्वरूपात बलवली संघाला। दिस धन्यवाद डीजे, धन्यवाद शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार आणि घोडिवली संघाचा कर्णधार, शिवशक्ती परळी संघाचा कर्णधार, घोडिवली संघाचा कर्णधार अभय पिंगळे। आपण या लवकरात लवकर आपला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आयोजकांकडून केला जाईल, शिवशक्ती संघाचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे।
नक्कीच या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. आपण पाहता मित्रांनो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा पाहायला मिळतात, 9 धावा. समीकरण आता मात्र येत आहे 18 चेंडू. आपण पाहिलं 18 चेंडू गरज असणारे मित्रांनो, अजूनही 22 धावांची. नक्कीच 7.33 च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. या 18 चेंडूंमध्ये 22 धावा जर पूर्ण केल्या तर नक्कीच बलवली संघ आपल्याला फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल, सेमीफायनलच्या फेरीमध्ये. परंतु जर या धावा रोखल्या, नक्कीच मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला या मैदानावर, तर मात्र आपण पहाल रामवाडीचा राजा हा संघ सुद्धा विजय होऊ शकतो. कारण क्रिकेट आहे, अभय पिंगळे या ठिकाणी हजर आहे. नक्कीच नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आयोजकांना विनंती करतोय. शिवा, नक्कीच शिवा सुद्धा या ठिकाणी, शिवा दळवी सुद्धा हजर आहे. या दरम्यान सुंदर फटका पाहायला मिळतोय कव्हर ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेने. या ठिकाणी एक धाव मात्र मिळते, या एका धावेने धावफलक हलते, धावफलकावर धावा पाहायला मिळत आहे 10 धावा. अजूनही गरज असणार आहे, समीकरण थोडस बदलत आहे, 17 चेंडू गरज असणार आहे 21 धावांची. नवीन फलंदाज आपण स्ट्राईकला पाहताय, प्रकाश नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रदीप. शिवा दळवी परळी हा संघ टॉस नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय लवकरात लवकर. घोडवली संघ जिंकला, ओके घोडवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. आता मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली नरणारा चेंडू कोणत्याही प्रकारे फलंदाजाला समजत नाहीये. जर अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर मात्र कुठेतरी रामवाडीचा राजा संघ या सामन्यामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवू शकतं, या सामन्यामध्ये आपण राहू शकता. परंतु कशा पद्धतीचा खेळ होणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो. कारण क्रिकेट एक अनिश्चितने भरलेला खेळ आहे, या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं असं म्हटलं जातं. इथे गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत सज्ज झाला. आता मात्र 1-2 पावलं पुढे सरसावून सफल होऊन चेंडूला लगावलाय. आपण पाहिलं कव्हर रिझन मध्ये डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय, उचलतोय चेंडू फेकतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीये. या 2 धावांनी धावफलक हलताय आणि धावफळकावर धावा पाहायला मिळतात. 1-12 धावा 31 धावांचा पाठलाग करताना, खऱ्या अर्थाने 1-12 धावा सुंदर अशी सुरुवात, मंद परंतु जशा पद्धतीची सुरुवात व्हायला हवी 31 धावांचा पाठलाग करताना तशा पद्धतीची सुरुवात पाहायला मिळते, ती म्हणजे बलवली संघाची. आता मात्र पुन्हा एकदा खांद्याचा वापर केला होता गोलंदाजाने, थोडासा टप्पा आखडला, टप्प्यात चेंडूला उशीर दिली, चेंडू सरळ जाऊन विसवला त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, नक्कीच धावसंख्या स्थिरावते ती 12 या धावसंख्येवर. आता मात्र सुंदर चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला, अपील केला गेलो होता. गोलंदाज मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय, काहीतरी कानमंत्र दिला होता निवृत्ती पाटील यांनी या गोलंदाजाला. कर्णधाराने विश्वास दाखवलाय खऱ्या अर्थाने, त्या विश्वासाला मात्र सार्थ करतोय. धावसंख्या स्थिर स्थिरावते ती म्हणजे 12 या धावसंख्येवर 31 धावांचा पाठलाग करतोय बलवली संघ. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फक्त धावा आल्यात, 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. मला वाटतं 5 चेंडूंचा खेळ झाला असावा या दुसऱ्या षटकातील आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज चंद्रकांत या गोलंदाजाने. आता मात्र पंच नक्कीच या ठिकाणी वळले जात आहेत, कवायतीचा प्रकार दाखवतात. हा चेंडू जमिनीला हात समांतर करून सांगतायत की वाईड आहे. या वाईट चेंडूने 1 धावेमध्ये भर पडते. आतापर्यंत आपण पाहिलं 13 धावा धावफलकावर आल्यात. खऱ्या अर्थाने सुंदर फलंदाजी सुरू आहे, तेवढी सुंदर गोलंदाजी, तेवढंच सुंदर क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. आणि हे क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या तमाम प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मैत्री चषक 2019 मध्ये आपण या समालोचन कक्षाच्या वतीने, या आयोजकांच्या वतीने नक्कीच स्वागत करतो. आता मात्र फुलटॉस चेंडू बॉलर बॅट ड्राईव्ह पाहायला मिळाला. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याच फलंदाजीमध्ये गोलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. या दरम्यान 1 धाव मात्र घेतली जाते, या 1 धावेने धावफलक हलत आहे आणि धावफळकावर धावा पाहायला मिळतात 14 धावा. नक्की 14 धावा धावफळकावर लागल्यात म्हणजे अजूनही गरज असणार आहे 12 चेंडू.
बारा चेंडू आणि 17 धावांची, 12 चेंडू 17 धावा आपण पाहाल मित्रांनो। खऱ्या अर्थाने लो स्कोरिंग सामने अशाच पद्धतीचे पाहायला मिळत असतात, मी नेहमी सांगतो लो स्कोरिंग सामने खूप सुंदर पाहायला मिळतात, परंतु 12 चेंडू गरज असणारे 17 धावांची नक्कीच। तत्पूर्वी जाऊया आपण डीजेकडे। धन्यवाद डीजे मास्टर। दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 14 आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावा, म्हणजे जे समीकरण होतं 24 चेंडू आणि 31 धावा, निम्मे षटक संपल्यानंतर ते समीकरण येऊन ठेपले ते 12 चेंडू आणि 17 धावा 8.50 सरासरीने प्रत्येक षटकाकडे धावा जमवायच्या आहेत। पहिला चेंडू या सामन्याची चित्र स्पष्ट करतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय, अन्यथा एक झेल होऊ शकला असता, परंतु चेंडू सीमारेषा पार 4 धावा। धन्यवाद डीजे मास्टर। या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने हा जर चेंडू जज केला असता तर एक मोठा हादरा बसू शकला असता बळवली संघाला, परंतु फलंदाज सुरक्षित। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडू दणदणीत खणखणीत षटकार, लॉंग ऑन रिजन मारलेला मध्ये मारलेला हा फटका। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। दोन चेंडूमध्ये ज्या ठिकाणी सामन्याचे चित्र स्पष्ट होत आहेत, 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवर 10 धावा येत आहेत बळवली संघाचा फलंदाज प्रकाश याच्या बॅटीतून। पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपले बॉलिंग मार्गे, खाली राहिलेला चेंडू, चेंडू फुल केलाय, चेंडू जातोय डी फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर। महज एक 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, आणि हा चेंडू मारला, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला, विजयच फटका। नक्कीच हा सामना जिंकला खऱ्या अर्थाने बळवली संघ। सर नक्कीच आपल्याला मॅन ऑफ द मॅच कोण आहे ते सर आपल्याला सांगतील, परंतु या दरम्यान आपण पाहाल घोडवली गावातील एक नामांकित समालोचक हॅरी पिंगळे या ठिकाणी उपस्थित झालेत खऱ्या अर्थाना मैत्री चषक 2019 तर्फे त्यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊया। एक सुंदर आवाज सर, खूप मोठी माहिती आहे